महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश छत्रपती, संपूर्ण हिंदुस्थानचं हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस वंदन करून, खरंतर ज्या मातीत आपण जन्म घेतला ती मातीच निश्चित स्वरूपात गवताचेही भाले करणारी ही माती आज जिथं जिथं संघर्ष जेव्हा जेव्हा अन्याय या महाराष्ट्राच्या मातीवर झाला तर माझ्या राजाने आपल्याला एकच शिकवलं की स्वाभिमानाने जिथं जिथं अन्याय झालाय त्याच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. आणि आज फक्त एवढ्या एकाच गोष्टीसाठी माझ्या ताईवर जर अन्याय होत असेल तर आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि या एवढ्या एकाच गोष्टीसाठी आम्ही इथं आलो आहोत. काय केलं ताईने? म्हटलं तुम्हाला 4 वर्ष संधी दिली, 4 वेळा तुम्हाला जिल्हा परिषद पदं दिली, घटनेने पद दिलं, अजून बरीच पदं दिली. अरे पदं दिली नाही काय उपकार केले काय? ज्याची क्षमता आहे ना, ज्याची क्षमता आहे ना तोच निवडून येतो, लोक त्यालाच निवडून देतात. याचं काम नाही त्याला कोणाला उभं नाही करत. ताईला 2 वेळा संधी दिली पक्षाने मान्य, परंतु 2 वेळा आजच्या ज्या पक्षाच्या याच्यावर बसलेली माणसं आहेत ना त्या स्टेजवर, तीच माणसं सातत्याने आतून एक भूमिका बाहेर एक भूमिका मांडली म्हणून पराभवाचं तोंड दाख बघायला लागला. परंतु आज ती वेळ नाही. आज सगळे निष्ठावंत आपल्या ताईबरोबर आज इथं उभे आहेत आणि म्हणूनच फक्त आपला आज विजय होणार हे मी तुम्हाला निश्चून सांगू इच्छितो. जुन्नर तालुक्यात जवळजवळ 3 लाख मतदान आहे, त्यातलं 1,40,000 ते 1,45,000 फक्त महिलांचं मतदान आहे. आणि माझ्या ताईसाठी जर तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक हातात घेतली तर या भावांना फक्त वरती कळसच बसवायचा राहील. सगळं पायाभरणीचं काम ही तुम्ही महिला मंडळी करणार आहात, त्याच्यामुळे इथून पुन्हा आज करून घ्या ते आपले नातेवाईक असतील, आपले मित्र असतील, आपल्या मैत्रिणी असतील, एकेका महिलांनी फक्त 15 ते 20 मतं आपल्याला गोळा करायची. एवढी मतं जरी आपण गोळा केली तरी ताईला आमदार होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ही आजची संधी आहे तुमच्या सगळ्या. आज नवरात्र उत्सव आहे, दुर्गेचा आपण सगळेजण निश्चित आदर सत्कार करतो आणि आज तीच संधी आपल्या सगळ्या जिल्हा तालुक्याच्या सगळ्या संपूर्ण जनतेला मिळाली आहे की दुर्गेचा आपल्याला जर उत्सव साजरा करायचा असेल तर 24 तारखेला ताईला निश्चित स्वरूपात विधानसभेत पाठवलं पाहिजे. निश्चित स्वरूपात अशी गो म्हटले की काय करणार काय करणार. अरे जे करतो ते उघड करतो. आम्ही आमची नारायणगावकरची सगळी जनता जागी आहे. आम्ही मागून वार नाही करत, जे करणार ते छाती ठोकपणे करणार. अनेक वेळा सांगितलं गेलं पक्ष आहे निश्चित स्वरूपात, आम्हाला सुद्धा पक्ष प्रेम आहे. परंतु पक्ष जर काही निर्णय घ्यायला लागला, काही जर तुम्ही म्हणायला लागले त्याच्या माग जाणार नाही, कारण माझ्या राजाने आम्हाला स्वाभिमान शिकवलाय आणि तो सगळेजण आम्ही जपणार. हे एकाच गोष्टीसाठी आम्ही इथं आधी सगळेजण उभे आहोत. खर तर नारायणगावचा विकास हा ताईला सोडून होऊच शकत नाही आणि ह्या एका गोष्टीसाठी खर तर 2-3 दिवसापूर्वी नारायणगावच्या सगळ्या जनतेला साथ घातली की आज ताईचा फॉर्म भरायचा आहे. थोडीशी आवश्यकता होती, परंतु निश्चित स्वरूपात आमचा दावा फोल ठरला. वाणी साहेब आम्ही 1,000 लोक कालच तुम्हाला सांगितली होती, आज 2,500 लोक नारायणगावातून निघाली. मी त्या सगळ्या मायबाप जनतेला निश्चित स्वरूपात आभार व्यक्त करतो. ताई तुमचं काम आम्ही जवळून पाहिले, आम्ही तुमच्या मागे येणे म्हणून पळत नाही. ताई जी महिला प्रत्येक भूमिकेला न्याय देऊ शकते, मी बघितलंय आमच्या नारायणगावसाठी 22 कोटी योजना आणली पाण्याची योजना. 97 लाख शाबीरभाई शेखने आम्हाला शाबीरभाईंनी आम्हाला योजना मंजूर करून दिली होती. त्याच्यानंतर नारायणगावचा विस्तार माझ्या मते 5 पट वाढला. ही गरज जर कुणी ओळखली असेल तर ती माझ्या ताईनी ओळखली आणि त्या ताईनी मला 22 कोटी रुपयाची योजना दिली. ते नाव माझं होणार पण काम माझ्या ताईचं आहे. आमच्या मुक्ताबाई समाज मंदिरासाठी
जवळजवळ 4.5 कोटी रुपयाचा निधी आमच्या मुक्ताई समाज मंदिरासाठी आज आमच्या ताईने दिला आहे. पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जर वेगळं काही काम असेल तर माझ्या नारायणगाव मध्ये गॅस शौदायनी होती. म्हणजे माझ्या ताईचा विचार किती लांबचा आहे बघा. आपण म्हणतो पर्यावरण झाडं लावा झाडं जगवा, अरे पण ती झाडं जर कापायची राहिली त्यासाठी गॅस शौदायनी माझ्या ताईने दिली. हे विजन आज तिला देता मला तालुक्यात कोणता दिसत नाही आणि म्हणून मी ताई बरोबर आहे, म्हणून माझी नारायणगावची जनता माझ्या ताई बरोबर आहे. निश्चित स्वरूपात आपण सगळ्यांनी इथं मोठ्या मानाने मोठ्या संख्येने इथं उपस्थिती लावलेली आहात. परंतु आपल्याला इलेक्शन एवढी स्तुती सुद्धा नाही, कारण समोर धनदांडगे आहेत, पैसेवाले आहेत, खोटं बोलणारे आहेत. आणि ह्या सगळ्या मंडळींपासून आपल्याला जर बचाव करायचा असेल, आपल्याला जर लढायचं असेल, तर मी तुम्हाला खरोखर तुम्हाला हात जोडून एकच विनंती करू इच्छितो की बाहेर आई बापांनो, तुम्ही सगळ्यांनी ही इलेक्शन जोपर्यंत हातात घेणार नाही तोपर्यंत आपली ताई आमदार होणार नाही. त्याच्याआधी तुम्ही तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, मैत्रिणी असतील, पाहुणेरावळे असतील, फोन करायचा नाही, त्यांच्या घरी जायचं, ताईचं काम सांगायचं. आणि मला वाटत नाही ज्या माणसाला ताईच काम सांगितलं तो माणूस पुन्हा दुसऱ्या कोणत्या माणसाला मत द्यायला जाईल. एवढी एकच विनंती तुम्हाला करतो, तुम्ही सगळ्यांनी जर ही इलेक्शन हातात घेतली निश्चित स्वरूपात विजय हा आपलाच आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.